मी गणेश जीटी बेरे, मी प्रधान वैज्ञानिक आहे कीटकशास्त्रामध्ये, जे केंद्रीय लिंबूवर्गीय फळ अनुसंधान संस्था आहे आपली अमरावती रोडला नागपूरला. जवळपास 5 ते 17% जी फळगड होते ती कीटकांमुळे होते. जसं की जवळपास 250 जे कीटक असतात ते आपले लिंबूवर्गीय जे पिकं असतात त्यांच्यावर त्यांचा प्रादुर्भाव आढळून येतो जागतिक लेवलचा जर विचार केला तर. आणि त्याच्यापैकी फक्त जवळपास 17 ते 18 जे कीटक आहेत ते म्हणजे आर्थिक नुकसान पोहोचवतात. आणि त्याच्यात प्रामुख्याने जवळपास 17-18 कीटकांमुळेच आपल्यावर त्यांच्यावरच आपल्याला लक्ष ठेवावं लागतं जेणेकरून आपली बाग कशी सुरक्षित राहील. तर याची जर वर्गवारी बघितली आपण तर त्याच्यात 3 कॅटेगरी असतात मेन. एक तर रस शोषणारे, त्यांना आपण सकिंग पेस्ट म्हणतो, त्यांना सिट्रस ब्लॅक फ्लाय, सिट्रस व्हाईट फ्लाय, सिट्रस सिला, ॲपिड्स, थ्रिप्स आणि मिलीवर. दुसरी जी वर्गवारी असते त्याच्यात सिट्रस लीफ मायनार, सिट्रस बटरफ्लाय आणि सिट्रस लीफ फोल्डर हे फोलियस फीडर असतात जे पानं खातात. आणि सगळ्यात जी महत्त्वाची वर्गवारी आहे फ्रूट फीडिंग इन्सेक्ट, म्हणजे जेव्हा आपलं पीक हार्वेस्टिंगसाठी रेडी असतं आणि त्याच्यावर ज्यांचा प्रादुर्भाव आढळून येतो तो म्हणजे एक फ्रूट सकिंग मॉथ, फ्रूट फ्लाय माइट्स असतात. आणि स्टेम फीडरमध्ये बार्केटिंग कॅटरपिलर असते. आणि स्नेल अँड स्लगचा पण मागच्या 2 वर्षापासून प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळून आला आहे. फळघडसाठी जे कीटक प्रामुख्याने रिस्पॉन्सिबल असतात ज्यांच्यामुळे फळघड होते ते म्हणजे एक फ्रूट सकिंग मॉथ आणि फ्रूट फ्लाय. तर जसं आणि तिसरं म्हणजे माइट्स. आता जसं की आपला हा श्रावण महिना संपतोय, आता भाद्रपद म्हणजे ऑक्टोबरचे जे हीट येईल सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये, त्याच्यामुळे ह्या कोळींचा पण प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणात आढळून येतो. तर आपण फक्त या 3 पेस्टबद्दल कीडांबद्दल आज विस्तृतपणे चर्चा करू. तर सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे हा फळगडसाठी जो रिस्पॉन्सिबल असतो, जो कारणीभूत असतो, तो म्हणजे फ्रूट सकिंग मॉथ. मागच्या 3-4 वर्षापासून याचा प्रादुर्भाव जास्त प्रामुख्याने आढळून येतोय. मागच्या वर्षी मोसंबीमध्ये पण आढळून आला होता. तर हा जो फ्रूट सकिंग मॉथ आहे तर याच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आपल्याकडे फार लिमिटेशन आहेत. याचं जर तुम्ही जीवनचक्र बघितलं तर ते 30 ते 40 दिवस असतं. आणि त्याचे होस्ट मल्टिपल होस्ट असतात. जसं आपल्या लिंबूवर्गीय फळांवर येतो संत्रा, मोसंबी म्हणा, त्याच्यानंतर हा पोमोग्रेनेट म्हणजे डाळिंबावर फार मोठ्या प्रमाणावर येतो. त्याच्यानंतर जे आपले टोमॅटो असतं त्याच्यावर पण हा इन्सेक्ट आढळून येतो. आणि बनाना जेव्हा ते परिपक्व होतात तेव्हा याचा प्रादुर्भाव प्रामुख्याने आढळून येतो. तर याचं जर जीवनचक्र आपण बघितलं अंडी घालण्यापासनं तर त्याचा कोष होण्यापर्यंत हे जे जीवनचक्र असतं हे जंगलात होतं. जंगलात म्हणजे जे त्याचे वेल असतात, जसं की हे वेगवेगळ्या प्रकारचे वेल असतात, टिनोस्पोरा त्याला आपण मराठीत वासन वेल, चांद वेल आणि गुड वेल, हे जे 3 वेल असतात याच्यावर याचं पूर्णपणे जीवनचक्र होतं. म्हणजे अंडी घालण्यापासनं तर कोष निर्मितीपर्यंतची जी जीवनचक्र आहे ते ह्या झाडांवर होतं. आणि कोष मधनं जेव्हा पतंग बाहेर येतो म्हणजे मॉथ बाहेर येतो तो पतंग आपल्या फळबागांमध्ये, जसे की मी वेगळे त्याचे होस्ट सांगितले, डाळिंब असेल, बनाना असेल, केळी असेल, टोमॅटो असतील, संत्रा असेल, मोसंबी असेल, त्याच्यावर हा येऊन त्याच्यातनं रस शोषण करतो. हे रस शोषण करताना पण त्याला एक आपले फळची एक जी प्रॉपर स्टेज आवश्यक असते, म्हणजे जेव्हा आपलं फळ हिरव्यापासून जेव्हा पिवळं होतं ज्याला आपण कलर ब्रेकिंग स्टेज म्हणतो, जेव्हा आता जवळपास आंब्याबारचे जो क्रॉप आहे त्याच्यात कलर ब्रेकिंग स्टेज आली आहे, म्हणजे साखरेचं प्रमाण सुद्धा फळांमध्ये वाढणं सुरू झालंय, ते म्हणजे त्याचं प्रिपर होस्ट असतो आणि प्रिपर फूड असतो. तर हा पतंग यायची पण एक म्हणजे वेळ असते. जनरली आपण बघितलं असेल हा पतंग जो असतो रात्रीच्या काळात सक्रिय असतो, मॉथ असल्यामुळे, मॉथ वर्गवारी कीटकांची वर्गवारीतला असल्यामुळे हा रात्रीच्या वेळेत हा सक्रिय असतो. जसे की आपला सूर्यास्त होतो संध्याकाळी 6-6:30 पर्यंत, त्यानंतर हा मॉथ इमर्ज म्हणजे बागेमध्ये येणं सुरुवात होतो. त्याची ऍक्टिव्हिटी जी असते जवळपास संध्याकाळी 6 ते 7 वाजेपासून तर रात्री 11-11:30 पर्यंत हा प्रामुख्याने आपल्या फळबागेत आढळून येतो. तर इथं तुम्ही बघू शकतात हे जे अंडीपासनं तर कोषपर्यंत ह्या अवस्था तुम्हाला आपल्या फळबागेत दिसून येणार नाही, आपल्याला फक्त हा मॉथ फळबागेमध्ये दिसून येईल. आणि याचं पूर्ण जीवनचक्र हे जे वेल असतात हे जंगलांमध्ये किंवा आपला जो बगीचा असतो त्याच्या बांधांवर हे प्रामुख्याने हे जे वेल असतात त्याच्यावर तो आपलं जीवनचक्र पूर्ण करत असतो. तर इथं तुम्ही बघू शकतात हे रात्रीतले घेतलेले फोटो आहेत, कलर ब्रेक स्टेज झालेले, पिवळ्या फळांवर साखरेचं प्रमाण जास्त झाल्यानंतर हा फळ अट्रॅक्टिव्ह होतो, एक वेगळ्या प्रकारचा त्यांना सेन्सेशन मिळतं आणि त्यानंतर ते आपल्या फळबागांमध्ये अट्रॅक्ट होतात. आणि हा जो एक पतंग आहे तो जवळपास 4 ते 5 फळांना एका वेळेस डॅमेज करतो. तर हा डॅमेज करण्याची एक पद्धत असते, त्याला एक सोंड असते, त्या
त्या सोंडेने तो जसं मॉस्किटो तो आपलं ब्लड सक करतो तसा हा एक सोंडेने फ्रूटमध्ये सगळा जो ज्यूस असतो तो त्याला शोषून घेतो, एका फळांवरनं जाऊन दुसऱ्या फळांवर बसतो, असं जातं पोट भरेपर्यंत हा पूर्ण जे आपले ज्यूस असतं संत्रा मोसंबींमधलं ते शोषण करत असतो. त्याच्यानंतर काय होतं की हे जे पंक्चर झाले जे फ्रूट असतो त्याच्यावर सेकंडरी इन्फेक्शन सुरू होतं, जसं बुरशी म्हणा किंवा जीवाणू म्हणा यांचं सेकंडरी इन्फेक्शन सुरू होतं दुसऱ्या दिवसापासून पंक्चर झाल्यामुळे. आणि हे फळ जवळपास 5 ते 6 दिवसानंतर झाडांवरनं खाली गळून पडतं, तर त्याला आपण फळगळ म्हणतो. इथं बघू शकणार तुम्ही हे जे दोन प्रकारचे अडल्ट मेल अँड फिमेल अडल्ट आहेत, आणि इथं तुम्ही बघू शकता ते आपलं नागपूर मँडरिनचे जे फळ आहेत त्याच्यावर जो पंक्चर केलंय फ्रूट सकिंग मॉथने आपला रस शोषण करणाऱ्या पतंगाने, ते हे पंक्चर तिथं होल बघू शकता तुम्ही. आणि हे सेकंडरी इन्फेक्शन म्हणजे हे खाली पडलेले फळ आहेत त्याच्यावर सेकंडरी इन्फेक्शन म्हणजे जेव्हा एकदा त्यांनी पंक्चर केलं फ्रूट सकिंग मॉथने त्यानंतर जी दुसरी जीवाणू आणि बुरशीची वाढ झाली त्याच्यामुळे जी फळगड आहे ते इथं तुम्हाला दिसून येईल. आणि याची ऍक्टिव्हिटी म्हणजे जसं की सांगितलं की साखरेचं प्रमाण फळांमध्ये वाढल्यानंतर वाढणं सुरू झाल्यापासून आणि हा ग्रीन म्हणजे हिरव्यापासनं पिवळा कलर जेव्हा कलर बॅक स्टेज होतो त्या ही प्रॉपर स्टेज असते याचं इन्फेस्टेशनसाठी, आणि त्यानंतर हे फळं खाली गळून पडतात इथं बघू शकतात तुम्ही. तर याच्यासाठी जसं की म्हटलं की हा आपलं जे फळ असतं ते ऑलमोस्ट परिपक्व अवस्थेत असतं आणि त्याच्यानंतर काही दिवसांनी ते हार्वेस्टिंग स्टेजला येत असतं, त्यामुळे याच्यावर आपण फवारणीचं जे असतं कीटकनाशक फवारणी ती काही आपण शिफारस करत नाही. त्याच्यासाठी आपल्या ज्या 2-3 मेथड आहेत मागच्या 2-3 वर्षापासून जे काही आम्ही ट्रायल घेतल्या म्हणजे आमच्या CCRI लिंबूवर्गीय फळ संशोधन केंद्राचे जे एक्सपेरिमेंटल फार्म आहेत ते आणि दुसरे जे सुसुंद्री विलेज म्हणून आहे पिंपळखेडा आहे तिथं जाऊन आम्ही ज्या शेतकऱ्यांच्या बगीचात मध्ये पण जाऊन ज्या ट्रायल घेतल्या त्याच्यानंतर आम्हाला असं आढळून आलं की एक आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे मॉड्यूल टेस्ट केले त्याच्यावर, आणि जसं की आता ॲसिपेट आणि कोरेट ऑलमोस्ट प्रोपोज बॅन करण्यासाठी म्हणजे त्याला प्रपोज झालेलं आहे, तर ॲसिपेट आणि कोरेटच्या ज्या पिशव्या असतात 10 ग्रॅम एका पॉलिथिनच्या किंवा आपलं मस्लिन क्लॉथच्या बॅगेत जर आपण बांधून ठेवल्या एका झाडाला 2-10 ग्रॅम पर सॅचेट असे जर 2 आपण विरुद्ध दिशेने जर एका झाडाला बांधून ठेवला तर हा जो फोरेट आणि ॲसिपेटचा जो स्ट्रॉंग स्मेल असतो त्याच्यामुळे सुद्धा याला आपण मॉथला जो अडल्ट असतो त्याचा वयस्क असतो त्याला रिपेल करू शकतो. आता जसं की ॲसिपेट आणि कोरेट बॅन झालं हे जे आमचे एक्सपेरिमेंट हे मागच्या 5 वर्षापासून ट्रायल होते तेव्हा काही प्रपोज नव्हतं हे बॅनसाठी, पण समजा आपण ॲसिपेट आणि कोरेट जरी वगळलं त्यानंतर जे जे 2 ट्रीटमेंट आहेत जसं की फोलियर ऍप्लिकेशन ऑफ जे मिनरल ऑइल मिळतं पेट्रोलियम मिनरल ऑइल त्याचा 2% जर स्प्रे एक घेतला आणि त्याच्यानंतर जर आपण 15 दिवसांनी किंवा 10 दिवसांनी जर दुसरा स्प्रे नीम ऑइलचा घेतला तर याने सुद्धा आपल्याला बऱ्याच प्रमाणात आपल्याला याच्यापासून हे जे अडल्ट असतात त्यांना आपण रिपेल करू शकतो. तर मागच्या 2 वर्षी आम्ही कलर ब्रेकिंग स्टेजला आमचे जे एक्सपेरिमेंटल फार्म आहेत किंवा शेतकऱ्यांचे जे फील्ड आहेत त्याच्यावर जे स्प्रे दिले एक पेट्रोलियम ऑइलचा स्प्रे 2% आणि त्याच्यानंतर 15 दिवसांच्या अंतराने एक नीम ऑइलचा स्प्रे दिला प्रॉपर स्टेजला, तर याच्यापासून बऱ्याच प्रमाणात म्हणजे ऑलमोस्ट 60-70% प्रमाणात आपण ह्या जो फ्रूट सकिंग मॉथ आहे रस शोषणारा कीटक त्याच्यापासून आपण आपल्या बगीचाचा बचाव करू शकतो. आणि जी दुसरी पद्धत आहे जसं आता योगेश इंगळे साहेबांनी सांगितलं की जे गळलेले फळं असतात ते डिस्ट्रॉय करणं फार महत्वाचं असतं कारण रोगांच्या बाबतीत ते इनॉक्युलम असतं बगीच्यांमध्ये आणि ते वाढ होऊन परत आपल्या बगीच्यांमध्येच ते जीवाणू आणि बुरशीची वाढ होत राहते. आणि किडींच्या बाबतीत जर म्हटलं तर हे पडलेले जे फळं असतात त्याच्यापासून हे जे कीटक असतात फळमाशी म्हणा किंवा हा रस शोषणारा कीटक असणं त्याला आकर्षित करतात कारण तो एक पर्टिक्युलर जो स्मेल असतो फ्रूट रायपनिंगचा त्याच्यामुळे हे कीटक बगीच्यांमध्ये आकर्षित होतात. त्यासाठी हे जे पडलेले जे फळं असतात ते आपण ऍटलीस्ट 8 आठवड्यातनं 2 वेळा त्यांना गोळा करून एक तर त्यांना गड्डा खोदून पुरून द्यावे नाही तर त्यांना जळून टाकावे. आणि दुसरं गोष्ट म्हणजे आपण जसं स्प्रे इन्सेक्टिसाइड स्प्रे करू शकत नाही फक्त नीम ऑइल किंवा हॉर्टिकल्चर मिनरल ऑइलचा स्प्रे घेऊ शकतो, तर त्याच्यासाठी अजून दुसरी एक मेथड आहे की आपल्या बगीच्यांमध्ये आजूबाजूला आपण ओलं जे गवत असतं अर्धवट सुकलेलं त्याचा जर आपण धूळ केला तर त्याच्यापासून सुद्धा आपल्याला हे जे फ्रूट सकिंग मॉथ आहे याला रिपेल करता येऊ शकतो म्हणजे बगीच्यांमधनं पळू शकतो. आणि चौथी गोष्ट म्हणजे हे जे आपल्या बांधांवर वाढलेले असतात की कारण मागच्या वर्षी ह्या वर्षी आम्ही जेव्हा वेगवेगळ्या शेतकरी बांधवांच्या बगीच्यांना जेव्हा भेटी देतो तेव्हा हे जे लार्वल होस्ट जे असतात मी मागे सांगितलं चांदवेल म्हणा गुडवेल म्हणा किंवा वासनवेल म्हणा ते बऱ्याच बांधांवर त
असतातच असतात, पण बऱ्याच शेतकरी बांधवांच्या बगीच्यांमध्ये झाडांवर सुद्धा हे वेल वाढलेले असतात, तर हे वेल आपण ताबडतोब काढून टाकावे, कारण याच्यावरच त्याची पूर्ण अंडे घालण्यापासून तर कोष होईपर्यंत त्याचं जीवनचक्र पूर्ण होतं. त्याकरता आपण हे जे त्याचे लार्वल वस्ट आहे ते आपल्या बगीच्यांच्या अवतीभोवती जर असतील तर त्यांचं सिस्टमॅटिकपणे डिस्ट्रक्शन करणं गरजेचं आहे. अजून एक, आपण त्यांना आकर्षित करण्यासाठी आमिष बनवू शकतो, ज्याच्यात आपण 10 ml मेलाथिऑन, 10 ml मँडरिन ज्यूस, जे गडलेले फळं असतात त्याचा ज्यूस काढून 100 ml जर आपण ज्यूस घेतला त्याचा 10 ml मेलाथिऑन मिक्स करायचा आणि 100 g जागरी आणि असं 900 ml पाणी टाकून त्याचं मिश्रण करायचं, आणि जे पसरत प्लास्टिकचे भांडे असतात त्याच्यात आपण जर हे मिश्रण दर 2-3 झाडांच्या आळ जर टांगता येत असेल झाडांना तर अतिउत्तम, नाही तर आपण झाडाच्या खालच्या बाजूने दर 5-6 झाडांच्या अंतराने जर आपण हे द्रावण ठेवलं तर याच्यावर सुद्धा आपल्याला ह्या आमिषाने ते रस शोषणारे जे पतंग आहे त्याला आपण आकर्षित करून मेलाथिऑन असल्यामुळे ते आपण त्याला नष्ट करू शकतो. जसं की आता म्हणजे ओव्हरऑल जी आपली फ्रूट सकिंग मॉथपासून जर आपल्या बगीचाचं जर आपल्याला संरक्षण करायचं असेल तर ह्या 5-6 गोष्टी करणं गरजेचं आहे. जसं की बागेत धूर करणे किंवा आमिष बनवणे, त्याच्यानंतर जे पडलेले फळं असतात त्यांना गोळा करून नष्ट करणे, आणि जेव्हा कलर ब्रेकिंग स्टेज असते तेव्हा आपला 10 पेट्रोलियम, आपलं पेट्रोलियम ऑइल किंवा हॉर्टिकल्चर मिनरल ऑइल ज्याला म्हणतो आपण, त्याचा 2% म्हणजे 20 ml प्रति लिटरच्या हिशोबाने स्प्रे करणे, आणि त्याच्यानंतर 10-15 दिवसांनी दुसरा नीम ऑइलचा स्प्रे करणे. हे जरी केलं तरी आपल्याला 60-70% आपल्याला जी फळगळ फ्रूट सकिंग मॉथमुळे होते ते आपल्याला रोखता येऊ शकते. तर फळगळसाठी प्रामुख्याने जे कीटक आहे फ्रूट सकिंग मॉथनं तर ती आहे फ्रूट फ्लाय. तर आपला जे लिंबूवर्गीय जे फळ आहेत संत्रा मोसंबी म्हणा, त्याच्या 3 प्रकारच्या ह्या फळमाशी आढळून येतात, बॅक्टोसेरा झोनेटा, करेक्टा आणि डॉर्सॅलिस. तर ही जी फळमाशी असते तर हिची लाईफ सायकल तुम्ही बघणार इथं बघू शकतात की ती 22-37 दिवसांचीच असते, म्हणजे जवळपास 1 महिन्यात त्याची 1 लाईफ सायकल होऊ शकते. आणि आपलं जसं की मी मगाशी सांगितलं की आपले जे फळं असतात म्हणजे जेव्हा कलर ब्रेकिंग स्टेज होते हिरव्यापासून पिवळ्या होईपर्यंत साखरेचं प्रमाण फळांमध्ये वाढतं तेव्हा ह्या दोन्ही कीटकांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळून येतो. हे जवळपास 2-3 महिन्याचा जो कालावधी आहे त्याच्यात जवळपास मल्टिपल जनरेशन ओव्हरलॅपिंग जनरेशनमध्ये कधी तुम्हाला अडल्ट पण दिसेल आणि सडलेले फळं पण दिसतील किंवा त्यांच्या आळ्या पण फळांमध्ये दिसतील, तर हे ओव्हरलॅपिंग जे जनरेशन असतात हे 2-3 महिन्याच्या काळात आपल्या फळबागेंमध्ये आढळून येतात. कलर ब्रेकिंग स्टेज असेल तर तुम्हाला म्हणजे फळमाशी फळांवर उडताना सुद्धा दिसू शकेल, तुम्ही जर व्यवस्थित निरीक्षण करणार या फोटोंमध्ये असणाऱ्या ज्या छोट्या छोट्या फळमाशा ह्या दिसून येतात. तर त्याच्यासाठी बरेचसे शेतकरी बांधव जे जागृत शेतकरी बांधव आहेत बागायतदार आहेत ते बऱ्याच प्रमाणात म्हणजे जे आपले फेरोमोन ट्रॅप्स असतात ते आपल्या बगीच्यांमध्ये लावत असतात. पण बऱ्याच वेळा आपण हे बघितलंय की जेव्हा आम्ही शेतकरी बांधवांशी किंवा त्यांचे फोन येतात तेव्हा त्यांच्याशी जेव्हा आम्ही चर्चा करतो तर बऱ्याच वेळा काय करतो आपण की हे जे ट्रॅप असतात सापडे जे असतात ते वर्षभर लावून ठेवतो, त्याच्यातला जो लूर असतो तो कधी चेंज करत नाही. तर ह्या इथं एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की फळमाशी आपल्या बगीच्यांमध्ये तेव्हाच येते जेव्हा तिला ते फळ तिच्या उपजीविकेसाठी सोयीचं असतं, जसं की त्याच्यात साखरेचं प्रमाण जास्त असतं आणि तो कलर ब्रेक स्टेज नंतरच ते साखरेचं प्रमाण वाढणं सुरू होतं, तर त्याच वेळेस ही फळमाशीचा आपल्या बगीच्यांमध्ये प्रादुर्भाव येतो. तर वर्षभर न लावता जेव्हा आपलं फळ परिपक्व होत आहे साखरेचं प्रमाण वाढतंय कलर ब्रेकिंग स्टेज येते त्याच्या 15 दिवस आधीपासून जर आपण सापडे लावले आणि दर 15-20 दिवसांनी जर आपण त्याच्यातला लूर चेंज करत राहिलो तर आपल्याला उत्कृष्ट प्रमाणे त्याचं फळमाशीचं नियंत्रण करता येऊ शकतं. तर सापडे लावताना झिगझॅग मॅनरने आपण जवळपास 20 सापडे प्रति हेक्टरी लावावे, जेणेकरून आपल्याला आधीच जर तुम्ही सापड्यांचा जर कन्सेप्ट बघितला फेरोमोन ट्रॅपचा म्हणा किंवा काय म्हणा तो कन्सेप्ट होता मॉनिटरिंगसाठी आपण वापरत होतो त्यांना की आपल्या फळबागेतमध्ये ते कीटक येत आहेत की जसे हेलिकोरपार्मी जर कॉटन बोलवम आहे किंवा स्पोडोप्टेरा आहे हे जे वेगवेगळ्या कीटकांसाठी आपण जेव्हा सापडे लावायचो तेव्हा मॉनिटरिंग करायचो. समजा आता पतंग येणं चालू झालंय अडल्ट येणं चालू झालं तर काही दिवसांनी ते अंडी घालतील आणि लार्वे होतील मग आपण स्प्रे शेड्यूल त्याप्रमाणे घ्यायचो. पण आजकालचा जो कन्सेप्ट आहे तो आपण मास ट्रॅपिंगसाठी वापरतो, म्हणून हा जो रेट आहे सापड्यांचा प्रति हेक्टर हा 20 आहे. तर याच्यासाठी मास ट्रॅपिंग जर आपण केली तर याच्यामुळे आपल्याला जो बगीचा आहे आणि आपले जे फळ आहेत त्याचा व्यवस्थितपणे आपल्याला त्यांना फळमाशीपासून नियंत्रण करता येऊ शकतं. आणि बऱ्याच वेळा आम्ही आता चर्चा जेव्हा करतो तेव्हा आम्ही हेच ॲडवाईस करतोय शेतकरी बांधवांना की जेव्हा आपण हे जे सापडे लावतो
गावांमध्ये जर भरपूर प्रमाणात बगीचे असतील तर सगळ्यांनी जर एकाच वेळेस लावले आणि जर नियमित फॉलो केलं तर आपल्याला त्या पर्टिक्युलर एरियामधली पर्टिक्युलर तालुक्यांमधली किंवा खेड्यांमधली तर आपल्याला जर मास मुवमेंटने जर हे जर आपल्याला करता आलं तर आपण त्या फ्रूट फ्लायचा काही वर्षानंतर त्यांचं पॉप्युलेशन कमी करता येऊ शकतं. आणि दुसरी गोष्ट मला परत सांगावीशी वाटते इथं की जेव्हा समजा आपल्याला जर काही फवारणी करून किंवा काही उपाययोजना करून जर आपल्याला चांगलं कीटकांवर नियंत्रण किंवा रोगांवर किंवा इतर गोष्टींवर नियंत्रण मिळवता येत असेल आणि आपली फळबाग चांगल्या पद्धतीने जर आपल्याला उत्पन्न घेता आलं तर आपला एक्सपिरियन्स हे शेजारच्या शेतकऱ्यांशी किंवा गावातले जे अजून जे बागायतदार असतात त्यांच्याशी पण आपण त्यांच्याला शेअर करायला पाहिजे, आपली माहिती त्यांना द्यायला पाहिजे. तर याच्यामागे लॉजिक हे आहे की आपली जर फळबाग चांगली झाली, शेजारचीही जर चांगली झाली तर हा जो कीटकांचा प्रादुर्भाव आहे हा बऱ्याच प्रमाणात आपल्याला म्हणजे गाव लेवलला किंवा तालुका तहसील लेवलला मंडल लेवलला आपल्याला आपलं नॉलेज शेअर करून आपल्याला सगळ्यात चांगलं उत्पन्न मिळवता येऊ शकतं. तर जसं आपण फ्रूट सकिंग मॉथमध्ये आपण पडलेले खळं डिस्ट्रॉय करतो तसंच फळमाशीच्या बाबतीत पण तेच आहे. फळमाशीचं जर जीवनचक्र बघितलं तर ती अंडी घालताना आपल्या फळांच्या खालच्या सालीच्या खाली अंडी घालते आणि ते अंडी हॅच झाल्यानंतर त्याच्यातनं ग्रह पूर्ण फ्रूटला खात असतात आणि जेव्हा त्यांचं प्युपेशन म्हणजे कोष बनायची जेव्हा अवस्था येते त्या ग्रबची तर तेव्हा एक तर ते फळ खाली गळतं आणि त्याच्यानंतर तो कोष मातीत तयार होतो. आणि जर जास्त जर फळ गळालं नसेल तर त्या लार्विनमध्ये एवढी एनर्जी असते की ते फ्रूटमधनं पण जम्प करून मातीत उडी घेतात आणि तिथं आपला कोष तयार करतात. तर समजा एक फळ जर खाली गळलं त्याच्या जवळपास 50 ते 100 आळ्या असतात, म्हणजे डिपेंडिंग अपॉन म्हणजे तुमच्या जे फळबागेत इन्फेस्टेशनची लेवल जर जास्त असेल तर 50 ते 100 आळी निश्चित असू शकतात. तर त्या सगळ्या आळी जमिनीत जाऊन त्याचा कोष तयार करतात आणि कोषपासून परत फळमाशीचा वयस्क तयार होतो आणि तो त्याची पूर्ण दुसरी जी जीवन चक्र आहे ते त्याच बगीच्यात त्याच झाडाखाली सुरुवात करू शकतो. त्याकरता हे जे पडलेले जे फळं आहेत ते आपण व्यवस्थितपणे आठवड्यातनं ऍटलीस्ट 2 वेळा त्यांना गोळा करून एक तर खड्डा खोदून त्यांना पुरून द्यावे नाहीतर शक्य असल्यास त्यांना जाळून टाकावे जेणेकरून आपलं हे जीवनचक्र जे फळमाशीचं ते आपल्याला डिस्टर्ब करता येऊ शकतो. आता हे जे सापळे आहेत मार्केटमध्ये बऱ्याच कंपन्यांचे वेगळ्या प्रकारचे सापळे आहेत आणि त्यांचा जर रिझल्ट आहे मिथाइल युजेनॉल म्हणजे जे आपण मेल अट्रॅक्ट करतो फ्रूट फ्लायचे जे मेल असतात तेच हे मिथाइल युजेनॉलने अट्रॅक्ट करतो आणि हे कॉमनली वेगवेगळ्या म्हणजे ट्रेड नेमने मार्केटमध्ये अवेलेबल आहेत आणि आजकाल हे मिथाइल युजेनॉल मार्केटमध्ये पण मिळतं जवळपास 500 रुपयाला 100 मिलीलिटर असं मिळतं. ते तुम्ही जर यूट्यूबवर व्हिडिओ बघितले किंवा आमचे जे वेबसाईटवर जे इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे ते जरी वाचलं तर तुम्हाला हे सापळे घरी सुद्धा बनवता येऊ शकतात. फक्त आपल्याकडे जे प्लास्टिकच्या ज्या फेकलेल्या बॉटल असतात त्याच्यात सुद्धा आपल्याला सापळा बनवता येऊ शकतो. त्याच्यासाठी मिथाइल युजेनॉल विकत घ्यावे आणि एक कॉन्टॅक्ट पॉइजन जसं की आपण मेलाथियॉन रिकमेंड करतो, आता स्पिनोसाइड पण त्याला रिप्लेसमेंट म्हणून रिकमेंडेशन आहे, तर याचा जर आपण वापर केला तर आपल्याला घरच्या घरी सापळे बनवता येऊ शकतात. आणि हे स्पेशली 2-3 महिन्याचा जो कालावधी असतो जेव्हा फळ परिपक्व होतं आणि साखरेचं प्रमाण वाढतं तेव्हा जर आपण हे सापळे लावले तर आपल्याला बऱ्याच प्रमाणात त्यांना मास ट्रॅपिंगने त्याचे हर्डळ मारता येऊ शकतं. आणि जसं की हे कीटकांमध्ये जे आपला विषय आता इंग्रज साहेबांनी सांगितलं त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे रोग बुरशीजन्य आणि जे ग्रीनिंग म्हणून आहेत त्याच्यामुळे फळगळ होते तर कीटकांच्या बाबतीत जर आपण विचार केला तर फक्त फळमाशी आणि फ्रूट सकिंग मॉथ यांच्याचमुळे फळगळ जास्त प्रमाणात होऊ शकते. पण हे आपल्याला सहजासहजी आवळी करता येऊ शकतं जसं की आत्ताच मी थोड्या वेळापूर्वी सांगितलं. आपण जर उपाययोजना वेळेवर केली, वेळेवर करणं फार महत्वाचं आहे. वर्षभर सापळे लावून काही उपयोग होत नाही किंवा सापळे लावून लूर जर चेंज केले नाही तर काहीच उपयोग होत नाही. त्याकरता आपण जर वेळेवर आपण रस शोषणारा जो पतंग आहे त्याचं आणि फळमाशीचं जर नियंत्रण केलं तर आता जी फळगड बुरशीमुळे झाली आहे किंवा जीवाणूमुळे झाली आहे त्याच्यानंतरची येणारी फळगड आहे ती आपण चांगल्या प्रमाणात रोखता येऊ शकते. अजून माझी आग्रहाची सगळ्यांना विनंती, ज्यांनी सापळे लावले नसतील त्यांनी ताबडतोब फळमाशीसाठीचे सापळे लावावे आणि फ्रूट सकिंग मॉथचा जर प्रादुर्भाव वाढून आला तर आता जे आम्ही सांगितलं मागच्या 2-4 स्लाईडमध्ये काय काय उपाययोजना करायच्या त्या उपाययोजना ताबडतोब कराव्या जेणेकरून पुढची होणारी जी फळगळ आहे. आतापर्यंत तर आपल्याला फ्रूट फ्लाय किंवा फ्रूट सकिंग मॉथचं इन्फेस्टेशन दिसलं नाही जे झालेली फळगळ आहे ती, पण येणाऱ्या काळात ती होऊ शकते ती आपण रोखता येऊ शकते. त्याच्यासाठी आपण वेळेवरच जागृत होऊन त्याची फळ उपाययोजना करणं गरजेचं आहे. आणि ही स्लाईड मी मुद्दामून दाखवतोय माईटची कोळ्यांची कारण आता जवळपास पाऊस चालू आहे त्याच्यानंतर ड्राय स्पेल येईल, ह्युमिडिटी वाढेल, टेम्परेचर वाढेल, त्याच्यानंतर माईटचा प्रादुर्भाव ऑलरेडी काही बगीच्यांमध्ये आढळून आला आहे. पुढच्या येणाऱ्या 1 महिन्यात अजून माईटचा प्रादुर्भाव आढळून येईल त्याकरता आपण माईट्सची उपाययोजना सुद्धा करणं गरजेचं आहे. जसं की आपलं हे लिंबूवर्गीय जे फळं आहेत फळपीक आहे संत्रा म्हणा मोसंबी म्हणा त्याच्यावर
तीन चार प्रकारचे वेगळ्या टाइपचे माइट्स आढळून येतात. एक तर ब्रॉड माइट, ब्राउन माइट, इथं तुम्ही चित्रामध्ये बघू शकतात. हे जे स्लाइड आम्ही हे जे फोटो दाखवतो इथं हे मायक्रोस्कोपिक फोटो आहेत, म्हणजे आपल्याला उघड्या डोळ्याने सहजासहजी माइट्स बगीच्यांमध्ये दिसत नाही. त्याच्यासाठी काही जे जागृत शेतकरी बांधव आहेत, बागायतदार आहेत, ते त्यांच्याकडे लेन्स असतात, ते लेन्सच्या माध्यमाने यांचं बघू शकतात माइट्सचा प्रादुर्भाव. हे जे सगळे फोटो आहेत हे मायक्रोस्कोपिक फोटो असल्यामुळे तुम्हाला दिसतील हे माइट्सचं अडल्ट जे आहेत तिथं. तर ब्रॉड माइट्स आहे, ब्राउन माइट आहे आणि रस्ट माइट आहे. रस्ट माइट्सला आपण लाल्या पण म्हणतो. तर यांची लाईफ सायकल पण फार फास्ट असते. जेव्हा यांना पोषक वातावरण मिळतं, हाय टेम्परेचर आफ्टर ड्राय स्पेल आणि ह्युमिडिटी, तेव्हा याचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणात आढळून येतो आणि लाईफ सायकल 14 ते 20 दिवसाची असल्यामुळे मल्टिपल जनरेशन ते होतात बगीच्यांमध्ये. की याचं जेव्हा इन्फेस्टेशन होतं तेव्हा पानांचा कलर चेंज होतो आणि पानं रफ लागतात, म्हणजे असे जाडसर होतात. आणि प्रादुर्भाव जर आपण नियंत्रण केला नाही स्टार्टिंग, म्हणजे जेव्हा इनिशियल फेजला जर आपण त्यांचं नियंत्रण केलं नाही, तर त्याच्यानंतर हा याचा प्रकोप फळांपर्यंत जातो. आणि जसं की इथं तुम्ही ह्या फोटोमध्ये बघू शकतात की काही फळं लाल कलरचे झाले, त्याला आपण लाल्या पण म्हणतो. तर हा जो माइटचा प्रादुर्भाव जर आपण इनिशियल फेजला रोखला नाही तर हा पूर्ण पसरून पूर्ण झाडांच्या फळांपर्यंत पोहोचू शकतो आणि असे फळं जे असतात ते आपल्याला मार्केट व्हॅल्यू मिळत नाही. त्याच्यामुळे याचं नियंत्रण वेळेवरच करणं गरजेचं आहे. जसं की इथं पण तुम्ही बघू शकतात की हे जे माइटने जे ग्रासित फळं आहेत लाल कलरचे, ते पूर्ण माइटच्या इन्फेस्टेशनमुळे आहेत. आणि आता मागच्या 2 वर्षापासून ग्रीन माइट्स, हा ग्रीन माइट्स पहिले मोसंबीवर येत होता, म्हणजे मराठवाड्यात आणि साऊथ इंडियाच्या काही भागांमध्ये हा ग्रीन माइट्सचा प्रादुर्भाव होता. पण आपल्या महाराष्ट्रात पण आता जसं आमच्या काही एक्सपेरिमेंटल फार्मवर पण आढळून आला आहे, मोसंबीवर होता आणि त्याच्यानंतर तो आपल्या नागपूर मँडरिनवर पण आढळून आला आहे. तर हे जे फळ आहे याच्यावर तुम्ही बघू शकता ते असे ह्या टाईपचे असे थोडे थोडे चिपके असतात आणि तेच जर फोटो तुम्ही बघितलं तर ते जे पानं असतात झाडाचे त्याच्यावर सुद्धा असे ठिपके दिसून येतात. हा टिपिकल ग्रीन माइटचा प्रादुर्भाव झाल्यामुळे अशा टाईपचे आपल्याला सिम्पटम्स दिसून येतात. तर याची जर आपल्याला नियंत्रण करायचं असेल तर जसं की मी मागे सांगितलं की पानाच्या वरच्या भागावर फिकट गुलाबी रंगाच्या पट्ट्या दिसतात किंवा फळांवर लाल रंगाचे डाग दिसतात आणि पान जे असतं तुम्ही जर हात लावून बघितलं ते जाडसर दिसतं. तर हे टिपिकल आपल्या माइट्समुळे प्रादुर्भाव झाल्यामुळे असे सिम्पटम्स दिसतात. तर याच्यासाठी जनरली जसं की आपण नवी पालवी येते आणि नवती आल्यानंतर जेव्हा फुलधारणा होते आणि फळधारणा होते तेव्हा आता आपण आंतरपर्वाई कीटकनाशकांसोबत माइटीसाइडचा पण स्प्रे घेतात. तर तो घेणं गरजेचं असतं. ऍटलीस्ट 2 स्प्रे आपण जेव्हा फळधारणा होते तेव्हा 2 स्प्रे घेणं गरजेचं असतं, जेणेकरून जे इनिशियल जे इन्फेस्टेशन असतं माइट्सचं ते आपण तिथंच कंट्रोल करता येऊ शकतं. आणि त्यानंतर जेव्हा फळं मोठे होत जातात तेव्हा बऱ्यापैकी माइट्सचा प्रादुर्भाव कमी आढळून येतो. पण तेव्हा जर आपलं इन्फेस्टेशन असेल आणि त्यानंतर अजून सेकंडरी इन्फेस्टेशन होतं तर जसं की आपण म्हणत होतो की हे जी उपाययोजना आपण फळधारण्याच्या वेळेस जर 2 माइटीसाइडचे चांगले स्प्रे बसले आपले 15-20 दिवसाच्या अंतराने, त्याच्यानंतर जे ते इनिशियल इन्फेस्टेशन ते बऱ्याचपैकी कंट्रोल होतं. आणि त्यानंतर जर समजा आपल्याला आपले कमी प्रमाणात आपण कीटकनाशकांचा जर वापर करत असलो तर अझाडॅक्टिनचा 1%चा स्प्रे जर आपण घेतला तरी सुद्धा याचा इनिशियल फेजला चांगलं कंट्रोल करता येऊ शकतं. तुम्ही जर आपलं सेंट्रल इन्सेक्टिसाइड बोर्डचे जे शिफारशी आहेत त्याच्यामध्ये संत्रा पिकासाठी फक्त वेटेबल सल्फर आणि डायकोफॉलच त्यांची शिफारस केलेली आहे. पण आमचे जे एक्सपेरिमेंटल फार्मवर आम्ही वेगळे जे एक्सपेरिमेंट केले आहेत आणि ट्रायल घेतले आहेत त्याच्यानंतर हे प्रोपरगाईट आहे म्हणा, स्टायरोमायसिन म्हणा किंवा फिनाझोक्विन म्हणा. तर जसं की हे आपले वेटेबल सल्फर आणि डायकोफॉल व्यतिरिक्त जे प्रोपरगाईट म्हणा किंवा स्टायरोमायसिन जे ओबेरॉन नावाने मिळतं किंवा फिनाक्विजोइन जे आहे ते शिफारस जरी नसली तरी आमच्या जे एक्सपेरिमेंटल फार्मवर आहेत ते उत्कृष्ट प्रमाणे माइटचा कंट्रोल करतात, त्यामुळे आम्ही ह्याच्या शिफारशी करतो. हा, तर जसं की आपण हे जेव्हा माइटीसाइडचे स्प्रे करायची गोष्ट येते तेव्हा आपण हे जे शिफारस केलेले आणि न शिफारस केलेले जे माइटीसाइड आहेत त्याचे जर आपण फवारणी केली, जसं की डायकोफॉलचा जो 18.5 ECचा जो डोस आहे 2 ml प्रति लिटर किंवा प्रोपरगाइडचा 1 ml प्रति लिटर आणि स्पायरोमेसिफेन जे आहे ओबेरॉन नावाने ते 0.3 ml पर लिटरच्या हिशोबाने जर आपण स्प्रे केलं तर याच्यावर आपल्याला माइट्सवर चांगल्या प्रमाणे नियंत्रण मिळवता येऊ शकतं. हे झालं फळगडबद्दल. जर आपल्याला वेळ असेल तर मी हे बाकीचे जे कीटक आहेत त्यांचं तर सध्या प्रादुर्भाव नाही आहे, पण हा जो सायट्रस ग्रीनिंग जसं इंगले साहेबांनी आता सांगितलं होतं की जो ग्रीनिंग डिसीज असतो हा सायट्रस सिलामुळे त्याचा प्रसार होतो. जसं की मॉस्किटो मलेरिया किंवा डेंग्यू पसरवतात तसाच हा जो सायट्रस सिला जो एक कीटक आहे आपला तो जनरली जेव्हा नवती येते तेव्हा त्याचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळून येतो. आणि हा कीटक जर म्हणजे ते तुमचं जे फळबागेतलं जे झाड आहे त्याच्यावर जर ग्रीनिंगचा ऑलरेडी प्रादुर्भाव असेल आणि हा कीटक जर त्याच्यावर आढळला तर हा कीटक
कीटक त्या एका झाडावरनं दुसऱ्या झाडावर आपला हा ग्रेनिंग डिसीजचा जो जीवाणू आहे तो त्याच्या माध्यमातून प्रसार करू शकतो. तर सिट्रसिला हा एक कीटक न समजता त्याला एक वेक्टर आहे आपला ग्रेनिंग डिसीजचा, आणि त्याच्यामुळे पण फळगड फार मोठ्या प्रमाणात व्हायला सुरुवात होते आता सध्या. जसं की आपलं ब्राऊन रॉट व्यतिरिक्त जे कोलेट्रेटिकम आहे त्याच्या व्यतिरिक्त पण ग्रेनिंगचा पण प्रादुर्भाव आजकाल जास्त आढळून आला आहे, आणि हा सिट्रसिला जो आहे त्याच्यामुळे स्प्रेड होतो. तर त्याकरता आपल्याला सिट्रसिलाचं पण वेळेवर नियंत्रण करणं महत्वाचं आहे. तर याची जर लाईफ सायकल बघितली, ही पण 15 ते 45 दिवसाचीच असते. तर ही पण जेव्हा ग्रेनिंग जेव्हा फ्लश येतो, नवीन फ्लश येतो, जेव्हा आपण ताण कमी करतो किंवा पावसाचं पाणी ताण तोडल्यानंतर जेव्हा पाणी देतो किंवा पावसाचं पाणी येतो तेव्हा नवीन नव्हती येत राहते, नाही पाहिजे म्हणून तर सांगितलं ना एकदा. तर हा सिट्रस सिलाचं वेळेवर नियंत्रण करणं फार गरजेचं आहे. हे सायट्रस सिलाचे नीम, याच्या सायट्रस सिलामध्ये नीम आणि अडल्ट म्हणजे त्याचे वयस्क पण आणि त्याचे जे पिल्लं असतात हे दोघं आपल्या नवतीचे जे पानं आलेले आहेत त्याच्यातनं सॅप सप करतात, म्हणजे रस शोषण करतात त्याचा, आणि त्याप्रमाणे आपलं जे नवीन शूट असतं त्याची वाढ खुंटते. जसं की इथं तुम्ही ह्या एका पहिल्या चित्रामध्ये बघू शकता, पिक्चरमध्ये हे जेव्हा इन्फेस्टेशन जास्त असतं सिट्रसिलाच्या नीमचं त्याच्यापासून ते साखरेसारखं एक द्रावण सिक्रेट करतात, म्हणजे त्यांच्या बॉडीमधनं बाहेर सिक्रेट करतात, आणि ते सगळे असे छोटे छोटे ग्रॅन्युल्स त्या शूटवर नवीन शूटवर फॉर्म होतात. आणि जेव्हा इन्फेस्टेशन वाढतं तेव्हा हे जे वाढणारं नवीन नवतीवरचं शूट असतं ते इन्फेस्टेशन होऊन ड्राय होतं आणि हे सगळे खाली पडायला सुरुवात होते. त्याला आपण मराठीत साखऱ्या रोग पण म्हणतो. तर हा फक्त कीटक नसून हा वेक्टर असल्यामुळे याचं नियंत्रण फार आजच्या घडीला आवश्यक झालेला आहे. सायट्रस सिला जो असतो जेव्हा नवती असते आपल्या बगीचांमध्ये झाडांवर तेव्हा येतो, आणि त्याचे जे अल्टरनेट होस्ट असतात ते आपलं करिलिउस गोड लिंब जो असतो ते पण एक अल्टरनेट होस्ट असतो त्याचं. जेव्हा आपल्याला म्हणजे त्याला जेव्हा उपयोगी पोषक जेव्हा हे झाड नसतात नवती नसते तेव्हा हा आपली उपजीविका हे कडुलिंबावर किंवा जे अल्टरनेट होस्ट आहेत त्याच्यावर तो आपली उपजीविका करत असतो. तर आपल्या आजूबाजूला बगीचांमध्ये जर हे असतील तर यांच्यावर पण स्प्रे घ्यावा, आणि जर गरज नसेल तर यांना काढून टाकावं. सायट्रसिलाचं इन्फेस्टेशनला जे काही घटक असतात कारणीभूत, जसं की आपल्या बगीचांमध्ये जर आपल्या दोन झाडांमधल्या जर फांद्या मिक्स झाल्या नसतील, म्हणजे आपल्या बगीचांमध्ये जर हवा खेळती असेल, सूर्यप्रकाश जर व्यवस्थित येत असेल, त्याच्या नियंत्रणासाठी उपयुक्त असतं. आणि जर दोन झाडांच्या फांद्या मिक्स झाल्या असतील तर त्या आपण त्यांना सेपरेट करून छाटून टाकाव्या, जेणेकरून सूर्यप्रकाश आणि हवा व्यवस्थित येईल आणि हवा खेळती राहील. दुसरं म्हणजे नायट्रोजन फर्टिलायझर जे असतात युरिया वगैरे त्याचं आपण शिफारस जे केलेले डोस आहेत त्याच्या व्यतिरिक्त एक्सेस नायट्रोजन देऊ नये. हे जास्त नायट्रोजन दिल्यामुळे जे झाडं असतात ते अट्रॅक्टिव्ह बनतात आणि त्याच्यामुळे हा सिट्रसिला त्याच्याकडे अट्रॅक्ट होऊन जास्त प्रमाणात डॅमेज करू शकतो. याच्यासाठी पण आपलं फक्त इमिडाक्लोरपीड म्हणजे CRBCचं शिफारस आहे, पण आपलं जसं की आम्ही डायमेथॉइड पण रिकमेंड करतो आता ते प्रपोज केलंय बॅनसाठी. डायमेथॉइड त्याच्यासाठी आपण रिकमेंड करतो की ते सहजासहजी कुठल्याही दुकानांमध्ये अवेलेबल होऊ शकतं. COC हे मागच्या 3 वर्षापासून बोर्डेक्स मिक्सचर वगैरे जे आहे ते आपण मागच्या 300 वर्षापासून वापरतोय. तसं डायमेथॉइड पण एक चांगलं आंतरपर्वाही कीटकनाशक आणि स्वस्त कीटकनाशक आहे, ज्याने पण आपण ह्या सायट्रसिलाचा कंट्रोल करता येऊ शकतो. जसं की आंब्याचा जो बहार असतो त्याच्यात फेब्रुवारी मार्च एप्रिल याच्या हा जो काळ असतो त्याच्यामध्ये सायट्रसिलाचा फार मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव आढळून येतो, आणि मृग क्रॉपचं जर म्हटलं तर जुलै ते ऑगस्ट दरम्यान याचा प्रादुर्भाव प्रामुख्याने आढळून येतो. तर ह्या काळात जर आपण हे सिस्टेमिक इन्सेक्ट जसं फलधारणाच्या वेळेस मी सांगितलं की सिस्टेमिक इन्सेक्टिसाइड म्हणजे आंतरपर्वाही कीटकनाशक आणि मायटीसाइडचे जर दोन स्प्रे झाले तर आपल्या बगीचा म्हणजे आपले जे फळबाग आहे ती बऱ्याच प्रमाणे आपण ह्या रस शोषणाऱ्या कीटकांपासून आणि माइट्सपासून आपण त्याला बऱ्याच प्रमाणे नियंत्रण मिळवता येऊ शकतो. डायमेथॉइडचा जो डोस आहे तो 2 ml प्रति लिटर आणि इमिडाक्लोरपीडचा 0.5 ml प्रति लिटर आणि थायमेथॉक्झामचा 0.3 g प्रति लिटर या हिशोबाने जर आपण प्रादुर्भाव आढळून आला त्याच्या हिशोबाने जर आपण फवारणी केली तर या रस शोषणाऱ्या कीटकांवर म्हणजे सायट्रसिला व्यतिरिक्त जे येतात थ्रिप्स वगैरे त्याच्यावर सुद्धा आपण कंट्रोल करता येऊ शकतो.